विद्यार्थी मित्रांनो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशामध्ये 70% लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करतात। मग आपल्या देशामध्ये शेतकरी हा अन्नदाता म्हणून ओळखला जातो। शेतकरी हा आपल्यासाठी शेतामध्ये दिवसभर राबत असतो, दिवसभर तो आपल्या कुटुंबियांसोबत आपल्या पाळीव प्राण्यांसोबत कष्ट करतो आणि आपल्याला धान्य उपलब्ध करून देत असतो। बालमित्रांनो, तुम्ही शेतामध्ये गेले असालच आणि शेतामध्ये शेतकरी काय काय काम करतो हे देखील तुम्ही बघितले असेलच। मात्र शेतकरी ही कामं करण्यासाठी वर्षभर शेतात तर राबतोच, मात्र त्यासोबतच तो शेतीची जमीन ही नांगरणीद्वारे नांगरतो, वखरतो, त्यानंतर तो पेरणी करतो, त्यानंतर कोळपणी, त्यानंतर निंदणी वगैरे यासारखी कामं करतो आणि शेती पीक चांगले यायला पाहिजे म्हणून खतं, कीटकनाशकं यांची फवारणी करतो, पीक मोठं झाल्यानंतर त्याची कापणी करतो, कापल्यानंतर त्याची मळणी करून बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी तो ते धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि हे धान्य आपल्यापर्यंत पोचतं। तेव्हा आपण बाजारात जाऊन हे धान्य खरेदी करतो आणि त्यापासून आपण आपली आई आपल्यासाठी जेवण बनवते। या सर्व प्रक्रिया सोप्या आणि कमी कालावधीत नक्कीच पूर्ण होत नाहीत, त्यासाठी त्याला वर्षभर कष्ट करावे लागतात। तर या सर्व प्रक्रियांची माहिती आपण या पाठामध्ये मिळवणार आहोत।